हे फ्रेंड्स, तुम्ही प्रत्येक वर्षी न्यू इयर रिझोल्युशन तर करताच, गोल सेटिंगसुद्धा करता. पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे काय? गोल एकदाचे सेट केल्यानंतर तुमचं लक्ष गोल्सवरून प्रोसेसेस म्हणजेच तुमच्या सिस्टीम्सवर जायला पाहिजे, म्हणजेच तुमच्या सवयींवरती जायला पाहिजे. आज मी तुमच्यासाठी जेम्स क्लिअरनी लिहिलेलं ॲटॉमिक हॅबिट्स हे बुक घेऊन आलो. जेम्स सांगतात, एकदा का गोल सेट केले की मग तुम्ही त्या गोल्ससाठी लागणाऱ्या अशा सिस्टीम्स आणि अशा सवयींच्या साखळ्या कसं काय तयार करू शकता, आणि मग फक्त त्या सिस्टीम्सवर लक्ष केंद्रित करून तुमचे गोल्स कसे आपोआप अचीव होऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी अशाच बुक समरीज मराठीमध्ये ऐकण्यासाठी आजच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. लोकांना वाटतं की तुम्हाला जीवनात जेव्हा मोठा बदल घडून आणायचा असतो तेव्हा खूप मोठे विचार करायला लागतात. पण जगप्रसिद्ध हॅबिट एक्सपर्ट जेम्स क्लिअर यांना असं वाटत नाही. ते म्हणतात की खरा बदल हा छोट्या छोट्या निर्णयांचा मोठा परिणाम असतो. एक्झाम्पल, दिवसाचे फक्त 2 सूर्यनमस्कार, किंवा रोज 5 मिनिट्स लवकर उठणे, किंवा फक्त 1 अजून पान पुस्तक वाचणे, ह्या सर्व गोष्टींना जेम्स ॲटॉमिक हॅबिट्स म्हणतात. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या टेक्निक्स सांगणार आहे त्या समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेम्सनी सांगितलेल्या 2 टेक्निक्स, त्यामध्ये पहिली हॅबिट स्टॅकिंग आणि दुसरी 2-मिनिट रूल, हे आपण बघणार आहोत. ह्या 2 टेक्निक्स नक्कीच सिद्ध करतील की छोटे छोटे बदल कसे काय खूप मोठे गोल्स अचीव करण्यातसुद्धा मदत करतात आणि कशाप्रकारे आपल्याला लाईफ चेंजिंग रिझल्ट्स मिळवून देतात. अशा छोट्या सवयी लावणं म्हणजे एक प्रोडक्टिव्हिटी मेथड आहे. ह्या प्रोडक्टिव्हिटी मेथड्स बऱ्याच ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्टनी, मोठ्या कॉर्पोरेट्सच्या सीईओजनी आणि सायंटिस्टनीसुद्धा वापरले आहेत. मग काय, ही गोष्ट जर गोल्ड मेडलिस्ट्सवरती काम करते, सायंटिस्ट्सवर काम करते, सीईओजवर काम करते, तर आपलं काम तर असंच होऊन जाणार. चला तर समजून घेऊया. नंबर 1, हॅबिट स्टॅकिंग. हॅबिट स्टॅकिंगमध्ये आपल्याला कळेल की जुन्या सवयींची मदत घेऊन नवीन सवयी कशा लावायच्या. 2007 ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये असं आढळून आलं की मेंदूमधील न्यूरल कनेक्शन्स जे आहेत ते लहान मुलांमध्ये मोठ्यांपेक्षा 41% जास्त आहेत. ह्याचं पुढे विश्लेषण केल्यानंतर कळलं, आपला मेंदू आपण ज्या न्यूरल कनेक्शन्सचा वापर करत नाही ते कनेक्शन्स हळूहळू सोडून देतो. एक्झाम्पल, जर तुम्ही लहानपणापासून तबला वाजवण्याची प्रॅक्टिस केली तर म्युझिकल न्यूरल कनेक्शन्स जे तुमच्या मेंदूमध्ये आहेत ते तुमचा मेंदू जपून ठेवतो. पण ह्या विपरीत जर तुम्ही हीच प्रॅक्टिस नाही केली तर तेच म्युझिकल न्यूरल कनेक्शन तुमचा मेंदू सोडून टाकतो. ह्याला म्हणतात सायनाप्टिक प्रूनिंग, म्हणजेच मेंदूंच्या आंतरग्रंथींची छाटणी. आता समजून घेऊया की सायनाप्टिक प्रूनिंग नवीन सवयी लावण्यामध्ये कशी मदत करते. सायनाप्टिक प्रूनिंग जर कळलं असेल तर हॅबिट स्टॅकिंग नक्कीच कळेल. जुन्या सवयींची मदत घेऊन नवीन सवयी कशा लावायच्या. तुमचा मेंदू तुमच्या बऱ्याच सवयींना चांगलंच लक्षात ठेवून असतो. एक्झाम्पल, रोजची आंघोळ, रोज सकाळचा चहा आणि नाश्ता, सूर्य उगवल्यानंतर खिडकी उघडणे आणि अशा बऱ्याच सवयी. ह्याचाच वापर करून बऱ्याच नवीन सवयी आपण लावून घेऊ शकतो. कशा काय, चला तर बघूया. जेव्हा विषय नवीन सवयी लावण्याचा असतो तेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यावर आणि जुन्या सवयींवर लक्ष द्यायला हवं. ज्या नवीन सवयी तुम्हाला स्वतःला लावायच्या आहेत त्याच्यासाठी अशा जुन्या सवयी शोधा ज्या तुम्ही एकमेकांना स्टॅक करू शकाल. एक्झाम्पल, मी माझ्या सकाळच्या चहानंतर 1 मिनिटाचं मेडिटेशन करणार.
मी रोज रात्री जेवण्याआधी आई बाबांशी 2 मिनिट गप्पा मारणार. माझ्या ऑफिसचे शूज काढल्याबरोबर मी माझ्या जिमचे शूज घालणार, वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं तुम्ही जर का हॅबिट स्टॅकिंग केलं तर हे नक्की काम करणार, कारण तुमच्या सध्याच्या सवयी ह्या पक्क्या असतात आणि तुमचा मेंदू ह्या सवयींचा आदी झालेला असतो. हॅबिट स्टॅकिंग हा विषय तुमच्या मॉर्निंग रुटीन, आफ्टरनून रुटीन, नाईट रुटीन आणि पूर्ण दिवसाच्या रुटीनवरती तुम्ही अप्लाय करू शकता. एकदा का ही गोष्ट तुम्हाला कळली की मग छोट्या छोट्या हॅबिट्सची चेन बनवून मोठे हॅबिट स्टॅकसुद्धा बनवू शकता. एक्झाम्पल, सकाळीचा हॅबिट स्टॅक. माझी सकाळची चहा आली की मी 1 मिनिट मेडिटेट करणार. मेडिटेट झालं की मी लगेच माझी आजच्या कामांची लिस्ट बनवणार. माझी लिस्ट तयार झाली की मी लगेच त्यातलं पहिलं काम सुरू करणार. आता ह्यात सर्वात महत्त्वाचं काय आहे तर ते म्हणजे तुम्ही तुम्हाला लावायची असलेली नवीन सवय कुठे आणि कधी स्टॅक करायची. जर तुम्हाला मेडिटेशनची सवय लावायची आहे आणि तुम्ही मेडिटेशन ही सवय तुमच्या सकाळीच्या हॅबिट स्टॅकमध्ये टाकली असेल आणि सकाळी तुमच्या घरी शांतता राहत नसेल, खूप गोंधळ असेल, तर तुम्ही मेडिटेशन दुपारच्या किंवा रात्रीच्या स्टॅकमध्ये जोडायला पाहिजे होतं आणि सकाळच्या नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पहिली जुनी हॅबिट ही ट्रिगर म्हणून वापरताय. तुम्ही एकदम परफेक्ट ट्रिगर आयडेंटिफाय केलं पाहिजे. एक्झाम्पल, काही ट्रिगर्सची एक्झाम्पल देतोय. बेडवरून उठल्यानंतर, शॉवर घेतल्यानंतर, ब्रश केल्यानंतर, ड्रेसअप झाल्यानंतर, ऑफिसला पोचल्यानंतर, रात्रीच्या जेवण्यासाठी बसल्यानंतर, लाईट्स बंद केल्यानंतर, बेडवर पडल्यानंतर, वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या नवीन सवयी लावायच्या आहेत त्यांचं स्टॅकिंग सध्याच्या सवयीसोबत केलं की दुसरी टेक्निक अप्लाय करायची आणि ती म्हणजे द 2 मिनिट रूल. चला तर बघूया की 2 मिनिट रूल काय आहे. हा रूल सांगतो की जेव्हा तुम्ही एखादी नवीन सवय लावायचा प्रयत्न करता तेव्हा हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की ही नवीन सवय तुमचा 2 मिनिटपेक्षा जास्तचा वेळ घ्यायला नाही पाहिजे. तुम्हाला लक्षात येईल की अगदी 2 मिनिटपेक्षा कमी वेळ देऊन तुम्ही अशा प्रकारे कोणतीही सवय आणि कितीही वेळ लागणारी सवय स्वतःला लावू शकता. एक्झाम्पल, रोज झोपण्याआधी बुक वाचण्याच्या ऐवजी रोज एक पान वाचणे, अर्धा तास योगा करण्याच्या ऐवजी योगा मॅट बाहेर काढणे, क्लासचा अभ्यास करण्याच्या ऐवजी नोट्स उघडणे, 3 किलोमीटर्स धावण्याच्या ऐवजी धावायचे शूज घालणे. इकडे विचार असा आहे की एखादी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे त्याची सुरुवात सोपी झाली पाहिजे. मी रोज सकाळी 3 किलोमीटर धावेन थोडंसं अवघड वाटतं, पण रोज सकाळी ब्रश केला की धावण्याचे शूज घालणार हे थोडंसं सोपं वाटतं. जी कृती नंतर करायची आहे ती कठीण असू शकते, पण सुरुवात सोपी झाली पाहिजे तर ती सवय सहज लागते. तुमचं गोल मॅरेथॉन धावण्याचं असू शकतं, पण धावण्याचे शूज घालणे ही एक सोपी सवय आहे जी तुम्हाला तुमच्या गोल्सपर्यंत आपोआप पोचवेल. तर अशा प्रकारे फ्रेंड्स तुम्ही 2 मिनिट्स रूल फॉलो. 2 मिनिट्स रूल खरंच काम करतं, पण बऱ्याच जणांना वाटतं की हे काय आहे, एक पान वाचणे, 1 मिनिट मेडिटेट करणे, रोज एक सेल्स कॉल करणे, ह्याने काय होणार आहे. पण इकडे मुद्दा हा नाही आहे की तुम्हाला ती गोष्ट करायची आहे, मुद्दा आहे ती गोष्ट करण्याची सवय लावायची. आणि सवय लावायची असेल तर त्या कामाला सोपं करावं लागतं. एखादं काम तेव्हा सोपं असतं जेव्हा ते काम करण्यासाठी 2 मिनिटापेक्षा कमीचा वेळ लागतो. तर मित्रांनो, आपण आता बघितल्याप्रमाणे बदल घडून आणणे असा विचार खूपच कमी लोक करतात, कारण जास्तीत जास्त लोकांना पूर्ण फोकस
हा फायनल रिझल्ट्सवरच करण्यामध्ये वेळ द्यायचा असतो. पण आपण ह्या ज्या दोन टेक्निक शिकल्यात, हॅबिट स्टॅकिंग आणि द 2 मिनिट रूल, ह्याच्यामुळे आपला फोकस गोल्सवरून गोल्स अचीव करण्यासाठी लागणाऱ्या सवयी डेव्हलप करण्यामध्ये जातो. तर मग इथून पुढे विचार करण्याची पद्धत अशी असायला पाहिजे, माझं गोल काय आहे, त्या गोल्सना अचीव करण्यासाठी मला कशा सवयी लावायच्या आहेत, ह्या नवीन सवयींना मी माझ्या कोणत्या सध्याच्या सवयीसोबत स्टॅक करू शकतो, आणि मग स्टॅक केल्या की मी त्या नवीन सवयींसाठी 2 मिनिट्स रूल कसा अप्लाय करू शकतो. तर शेवटी परत एकदा हा व्हिडिओ तुमच्यासाठी समराईज करून देतो, मोठे गोल्स अचीव करण्यासाठी मोठे विचारच फक्त नाही तर छोट्या छोट्या सवयी लावाव्या लागतात. हॅबिट स्टॅकिंग, जुन्या सवयींचा वापर करून आपण नवीन सवयी त्यांच्यासोबत जोडू शकतो आणि स्वतःला नवीन सवयी लावू शकतो. 2 मिनिट रूल, स्वतः नवीन सवयी लावतेवेळी त्या सवयींना इझी टू स्टार्ट ठेवण्यासाठी 2 मिनिटापेक्षा कमी वेळच रोज खर्च करा, म्हणजे सुरुवात चांगली होईल, कंटिन्युटी राहील, हळूहळू ती सवय तुम्हाला लागून जाईल. आणि शेवटी विचार करण्याची पद्धत बदला, बदल घडून आणण्यासाठी गोल्सवर फोकस कमी आणि प्रोसेसेसवर फोकस जास्त देणे आवश्यक आहे. फ्रेंड्स, ह्या बुकची मराठी कॉपी तुम्हाला जर का विकत घ्यायची असेल तर मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये अमेझॉन लिंक पोस्ट केली आहे, जिथून तुम्ही ही बुक खरेदी करू शकता. अशाच बुक समरीज मराठीमध्ये ऐकण्यासाठी Page 4 चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक आठवड्यात एक नवीन बुक समरी बघा. नवीन व्हिडिओचा अपडेट मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गुड बाय फ्रेंड्स.